नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो उच्छायानं नमो लोए सव्यसाहूनं। जय जिनेंद्र। मी सुकुमार शहा आपल्याला एका आगळ्या वेगळ्या जैन क्षेत्राची व्हिजिट करत आहोत। आपणा सर्वांना माहीत आहे तामिळनाडूमध्ये जैन धर्म पुरातन होता, पण आता तो ऑलमोस्ट नामशेष झालेला आहे। कन्याकुमारीजवळ एक ख्या साधारण 1.5 किलोमीटर वर चढून आल्यानंतर त्या पायऱ्यानं आपण हे प्रचंड वडाचं झाड लागतं। या इथं दगड आहेत पूर्ण, आणि या पायऱ्या चढून आपण आता मंदिराकडे चाललेलो आहोत। आपण मंदिराचं थोडं बांधकाम बघू शकता। हे केव टेम्पल आहे। हे आपण दगड बघू शकता, प्रचंड शिळा आहेत। या शिळांच्यामधून भगवती अम्मन जैन टेम्पल असा हा रोड जातो। आपण शिळांच्यामधनं जात आहोत। या इथे पार्श्वनाथ स्वामी, भगवंत महावीर स्वामी आणि देवी देवतांच्या मूर्ती आहेत। आपण आता काही पायऱ्या उतरून खाली जातो आहे। एक छान अनोख्या जागेत येण्याचा आम्हाला मौका मिळाला, गुगलवर शोधल्यानंतर हे मिळालं होतं। ही खालची आपण दरी बघू शकता, सुंदर दरी आहे। आणि हे जैन मंदिर गुफा 1828 साली आणि नंतर 1250 साली या केव्ज बनलेल्या आहेत। इथं पार्श्वनाथ स्वामींची मूर्ती आपण खडगासनातली बघू शकतो। साईडला देवी देवता आहेत। इथं बसलेल्या मूर्ती आहेत सर्व। हे भगवान महावीर यांची मूर्ती आहे, रक्षक देवता। अशा ह्या सुंदर मोठ्या प्रचंड शिळेमध्ये कोरलेल्या मूर्ती वर मूर्ती आहेत। जरा काळाच्या ओघात झीज झाल्यामुळे ते लांछन दिसत नाही आहेत, पण एक सुंदर केव। या इथं जिथंही जैन धर्म अस्तित्वात नाही तशी ही रॉक टेम्पल म्हणतात। तर रॉक टेम्पलमधनं आपण आता खाली जातो। हे आपण बघितलेलं रॉक टेम्पल, त्याला संरक्षित केलेलं आहे आता पुरातत्व खात्यानं। इथं पूजा अर्चा काही होत नाही। मी तुम्हाला म्हणालो तसं ही दरी, प्रचंड दरी, एक छोट्याशा गावामध्ये आहे हे मंदिर, जुनं मंदिर। या दगडाखाली जी केव्ज आहेत, या केव्जमधनं आपण पाहू शकता एक नागमूर्ती आहेत। क्षेत्रपाळ असावा पद्मावती मूर्ती। हे मंदिर आहे, छान ठेवलेलं आहे, जरी यात्रिक जास्त येत नसतील तरी। आणि हे मंदिर आहे इथलं। या इकडून आपण आल्यानंतर एक सुंदर पुरातन मंदिर आहे। इथं आपण वेगळ्या वेगळ्या मूर्तीच्या छिन्न ज्याची क्षती झालेली आहे काळामुळं। आणि हे मेन मंदिर आहे। दोन द्वारपाल आहेत, आपण बघू शकता दोन्ही द्वारपालांच्या पायाखाली नाग आहे। आता हे द्वारपाल आणि पायाखाली नाग हे चिन्ह काय हे बघायला लागेल। आणि द्वारपालांच्या नंतर आतमध्ये सुंदर गाभारा आहे,
सभा मंडप आहे आपण बघू शकता, पण बंद असल्यामुळं, आर्कियोलॉजिकल सर्वेच्या ताब्यात असल्यामुळं आपण हे बघू शकत नाही. पण आतमध्ये चैताली आहे आणि पार्श्वनाथांची मेन मूर्ती आणि महावीरांची मूर्ती असं इथं लिहिलेलं आहे, दिसू शकत नाही. मी झूम करतो आहे पूर्ण, पण आतील गेटसुद्धा आडवं येत आहे. आपण आता या मंदिराच्या मागच्या बाजूला, हे सुंदर प्रांगण मंदिरासमोर कुंड आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे मधल्या दारातनं मी आता जेव्हा आत येतो तेव्हा आपल्याला या पिलरवर भगवंताची मूर्ती दिसते आहे. वर कासव, तसंच या इथं वेगवेगळी नक्षीकाम आणि गाभारा आहे. तो गाभाऱ्यातला आपल्याला काही दिसत नाही, तो गाभारा आहे तिथं. हे पूर्ण सभा मंडप आहे. या इकडं पण आपल्याला मूर्ती दिसतात. या मूर्ती आपण बघू शकता. जेवढं दिसत आहे तेवढं मी शूटिंग करतोय. सुदैवानं उजेड आहे. आत एक सुंदर दगडी मंदिर आहे. पण आवर्जून जैन लोकांनी यावं, श्रावकांनी यावं. इतर आपता वाढला म्हणजे जैन धर्माचं संवर्धन या भागात होण्यास नक्कीच होईल. या इथे दुसरी जी मूर्ती आहे ती भगवान पार्श्वनाथांची मूर्ती दिसून येते आहे. सर्पफाना तुम्हाला दिसू शकतो. ही या केव टेम्पलची मागची बाजू, रॉक टेम्पल, केव टेम्पल. हे मंदिर आहे सुंदर. या इथं वानर चितारलेला आहे. आतील माहिती मी तुम्हाला सांगितलीच. हा मागचा भाग कोनाडा आणि हा संपूर्ण पुढचं प्रांगण. या इथं तमिळमध्ये लिहिलेले शिलालेख आहेत. मंदिराच्या समोर हा एक छोटासा तलाव आहे, पुष्करणी म्हणता येईल. आणि हे दरी, हे दोन द्वारपाल. मंदिराच्या प्रांगणात साऊथ इंडियामध्ये मंदिरात असतात तसे हे नवग्रह शिला आहे. साधारण आपल्या मंदिरातनं कमी दिसते पण इथंही दिसून येते. साईडच्या बाजूनं डोंगरावर चढून आल्यावर, खडकावर चढून आल्यावर हा मंदिराचा वरचा छत दिसत आहे आणि हे मंदिराचं शिखर. शिखराचं वरचं टोक नाही आहे पण किती सुबक आणि सुंदर शिखर आहे हे आपण पाहू शकता. वर आल्यानंतर या तुम्हाला सर्व प्रचंड शिळा दिसतील. हा पूर्ण डोंगराळ भाग आहे. या शिळा, हे प्रांगण, तलाव, मंदिर आणि मंदिराचं शिखर असं हे छोटंखानी पण फार पुरातन मंदिर आहे. हे प्रचंड वाडाचं झाड. नमो सिद्धानम, नमो ऐर्यानम, नमो उच्छायानम, नमो लोए सव्यसाहूनम. जय चोवीसो भगवान की जय. पार्श्वनाथ भगवान की जय.